साठी जर काही प्राणी आहे तो आपल्या भागामध्ये वन विभागामध्ये आपल्याला आढळलेला, तर ते पाहण्यासाठी म्हणा किंवा त्याला कुठे तासता येत काही हे पाहण्यासाठी आपण साठी या निसर्गाच्या सानिध्यात आणखी काही काही पाहायला भेटते, सांबर पाहायला भेटतंय का व इतर प्राणी जे आहेत ते प्राणी देखील पाहायला भेटत आहेत का, हे तुम्ही माझ्या वन्यजीव अभयारण्य सुपे या ठिकाणी खरं तर आपण आल्यानंतर प्रथमतः रितसर वन विभागामध्ये जे ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही एंट्री करत चाला, अन्यथा मोरेश्वर वन विभागाची ही राऊंडची आलेली गाडी आहे ते तुमच्याकडून लिगली परवाना मागेल, त्यावेळेस जर तुमच्याकडे परवाना नसेलच तर अशा वेळेस तुम्हाला दंडात्मक कारवाई किंवा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल. जर असं तुम्हाला वाटत नसेल तर ही वन विभागाची गाडी आहे, हे डेली दिवसामधून साधारण 6 ते 7 राऊंड घेत असते आणि तुम्ही कुठल्याही रोडने जरी गेला तरी ही गाडी अशी आहे त्या खरं तर वन विभागासाठीच बनवलेली आहे, वन विभागाचीच गाडी आहे, ती कुठेही तुमचा पाठलाग करू शकते. अशा गोष्टीला तुम्हाला जर सामोरे जायचं नसेल तर रितसर तुम्ही या ठिकाणी मयुरेश्वर अभयारण्य सुपे या ठिकाणी जाऊन रितसर जे काही पावते आहे किंवा तुम्हाला गाईड्स लागला तर त्यांचा गाईड तुम्हाला वन विभागाचे जे काही स्पॉट आहेत किंवा स्पॉट आहेत अशा ठिकाणी तुम्हाला फिरवत आहेत. हे वन विभागाची गाडी आहे, हे वन मोरेश्वर अभयारण्य. चला सर, आता आम्ही लिगली परवाना घेऊन या वन विभागामध्ये आलेलो आहे आणि आमची त्यांची ओळख झाली आणि आम्ही आता ज्या की मंदिर आहे ते आता खरं तर आपण आलेलो आहे मयुरेश्वर वन्यजीव अभयारण्य सुपे या ठिकाणी, जे की माझं गाव आहे त्या गावामध्ये आम्ही खरं तर जे वन विभाग आहे माझ्या पाठीमागं जर तुम्ही पाहिलं तर तालीवरनं हरणं देखील आजही आपल्याला पाहायला भेटत आहेत. मोरेश्वर या अभयारण्य खरं तर कशासाठी फेमस आहे किंवा कशासाठी प्रसिद्ध आहे, तर या ठिकाणी सर्वात जास्त जे चिंकारा जातीचे हरिण आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहेत. प्रामुख्यानं चिंकार हरणांसाठी हे प्रसिद्ध असणार आहे मयुरेश्वर अभयारण्य. तुम्ही केव्हाही या ठिकाणी असणाऱ्या अभयारण्याची जी ऑफिस आहे त्या ठिकाणी आलास, एंट्री केली तर तुम्हाला या ठिकाणी कमीत कमी जरी मोजायचं झालंच तरी एक साधारण तुम्हाला 100 पेक्षा जास्तही चिंकार हरण तुमच्या फॅमिलीतील लहान मुलांना तुम्ही घेऊन येऊ शकता. चालण्यासाठी ट्रॅक खूप छोटा आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात आहे, घनदाट जंगल झाडी नाही आहेत. कारण का घनदाट झाडी जंगल असतंच या ठिकाणी, तर तुम्हाला या ठिकाणी चिंकारा प्रमाण हरणांचं कमी दिसलं असतं. म्हणजे तुम्ही महाबळेश्वर ठिकाणी गेला किंवा मोठमोठ्या जंगलाच्या ठिकाणी तुम्ही ज्यावेळी जाताल त्यास मोठमोठी झाडे असतात त्यामुळं तुम्हाला अनेक पक्षी प्राणी बघायला भेटत नाही. तसं ह्या ठिकाणी जर विचार केला ह्या ठिकाणी तुम्हाला आल्यानंतर प्रामुख्यानं चिंकारा हे हरिण जे आहे हे हमखास आणि हमखास तुम्हाला पाहायला भेटणारच. हा तसा तर खरं तर हा कमी पट्टा म्हणजे या ठिकाणी डोंगराळ आहे आणि या ठिकाणी पाऊस कमी पडतो, पण ह्या ठिकाणी सर्वात जास्त जे की झाडे आहेत झाडे कशाची आहेत, बोरीची आणि बाबळीची. जे मराठीमध्ये एक म्हण देखील आहे, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. तसंच हे तर प्लांटेशन करताना बोरी आणि बाबळ का जे की त्याला आपण एडी बाबळसुद्धा म्हणू शकतो किंवा गोड बाबळसुद्धा म्हणू शकतो. आता साधारण ह्या बाबळीचा जर विचार तुम्ही केला तर बाबळीचे साईज किती आहे बघा, एक साधारण 7 ते 8 फूट, 8 फुटापेक्षा पण कमी आहे, पण एक साधारण 7 साडेसात फुटापेक्षा उंच नाही आहे. म्हणजे जेणेकरून जे काही चिंकारा जातीचे हरिण आहेत जे हे पाला म्हणजे त्यांना खरं तर आवडीचा पाला आहे त्यांचा, म्हणून हे प्लांटेशन करताना त्या अधिकाऱ्यांनी विचारपूर्वकच विचार करूनच ह्या झाडांची लागण केलेली किंवा झाडं लावलेली आहेत. बोरीचे पाला आणि बाबळीचा पाला, खरं तर असं म्हटलं जातं की ज्या ज्या झाडाला काटा आहे ज्या ज्या वनस्पतीला काटा असतो त्या अशा वनस्पतींना पाणी खूप कमी लागतं,
पाणी खूप कमी लागतं, म्हणून हे अशा डोंगराळ भागामध्ये तुम्हाला कधी तुम्ही जर कधी फिरायला गेलात तर डोंगराळ भागामध्ये प्रामुख्यानं बोराची झाडं तुम्हाला पाहायला भेटतात. कारण तिथं पाण्याचा सोर्स कमी असतो, पण त्या झाडांना लागणारं आता तुम्ही इथं बघितलं. ते जसं की बाबुळचं झाड बघितलं, तसंच माझ्यासमोर हे तुम्ही काटेरी झुडूप पाहताय ना, हे झुडूप देखील कशाचं आहे, तर बोरीचं आहे. म्हणजे असंच ह्या मोरेश्वर अभयारण्यामध्ये आल्यानंतर आता आपण खरं तर तुम्हाला अजून भरपूर बघायला भेटणार आहे. हा देखील माझा मित्र आहे अमोल, आणि हा सुपे पंचकृषीत सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून आहे. तुम्हाला कदाचित सुप्यामध्ये या आणि विचारा उत्कृष्ट सर्वात फास्ट गोलंदाज कोण, पहिल्यांदा ह्याचं नाव घेतलं जातं. तर आता आपण वन विभागामध्ये बऱ्यापैकी आता एंट्री केलेली आहे, आणि वन विभागामध्ये आणखी एक तीर्थक्षेत्र आहे. आता तीर्थक्षेत्र तसं तर खरं वन विभाग हे असं म्हटलं जातं की 514.16 हेक्टरचं एवढं जवळपास हे अभयारण्य आहे. पण हे अभयारण्य होण्या अगोदर इथं एक हजरत ख्वाजा शाह मनसूर दर्गा या ठिकाणी बाबा प्रथमतः ह्या वन विभागामध्ये असणाऱ्या दरीमध्ये एक जंगल आहे, आणि त्या जंगलामध्ये खरं तर ते आले होते. त्याला आम्ही हिजुळा असं देखील म्हणतो, किंवा काही लोक त्याला चष्मा असं देखील म्हणतात, आणि काही लोक त्याला दर्गा असं देखील बोललं जातं. हे तर कुठल्या तरी प्राण्याने काहीतरी हडकाचं खरं तर आणून टाकलेलं आहे. हे तुम्ही पाहू शकता, हे हाडकं जंगलात आलं असलं तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्यासाठी माझ्याबरोबर तुम्ही एक दिवस ट्रिपला या. काय फिलिंग्स असतात वेगवेगळ्या जंगलामध्ये फिरायला गेल्यानंतर तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल. चला आता आपण आहे ना गाडी पार्क केलेली आहे, मोटरसायकलवर आलेलो आहे. हे आपली वरती मोटरसायकल, खरं तर गाडी वरतीच लावायला लागते बरं का. इथं गाडी लावलेली आहे, आणि आता आपण पण निघालं खरं तर हिजोळ्यामध्ये. हिजोळ्यामध्ये जो दर्गा आहे, जे बाबा आहेत, त्या बाबांचं दर्शन घेण्यासाठी वातावरण एक खूप गार आहे, आणि आज वार तसा तर विचार केला तो गुरुवार आहे. गुरुवारी सुपे आणि सुपे परगण्यातील जेवढे काही ग्रामस्थ आहेत ते दर्ग्याला हमखास म्हणजे येतातच, आणि असंच आम्ही आज विचार केला की चला आज गुरुवार बने वातावरण गेलं, 2 दिवस झालं गार आहे, मग चला आपण पण जाऊया निसर्गाच्या सान्निध्यात जंगलामध्ये राहूया. आणि हे बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथं आता तुम्ही विचार केला हे संपूर्ण डोंगर आहे, आणि ह्या डोंगरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे, पण ह्या ठिकाणी हरणाची संख्या एवढी. आता आपण हे पलीकडे दिसत आहे ना तुम्हाला, हा पत्राचा शेड दिसतो आहे का, तिथं आपल्याला चाललेलो आहे. थोडं येताना पण एक सुपे भागातली आणखी एक फेमस म्हणजे सुप्यातील भेळ आहे, मग ती भेळ देखील घेतलेली आहे. ती भेळ घेऊन आलेलो आहे मेन माझा मित्राचे आम्ही दोघंच आहे, आणि रिमझिम पावसाचं जो झाला होता तर पाण्याचं नक्कीच तुम्हाला आवाज देखील ऐका येत असेल. आम्ही येताना हमखास म्हणजे जाणून बुजून मित्र माझा खरं तर पहिल्यांदाच आला आहे माझ्याबरं, आणि वेळ दोन घेतल्यात. दोन मित्र होते मोरगावचे, अमोल होता आणि आणखी एक मित्र होता, पण काय झालं त्यांना काम असल्यामुळं ते काय मधनंच निघून गेले, आणि मी ते येणार आहेत म्हणून असे आम्ही 50-50 रुपयाच्या 2 भेळे घेतलेल्या, पण ते आले नाही. ठीक आहे, जर सरली तर खाईल, नाहीतर परत घरी तशीच नाहील, आणि कोण वाटेमध्ये मित्र भेटले तर परत एकदा बसता येईल. मी असं एकंदरीत निवेदन मित्रांनो, जे की हजरत ख्वाजा शाह मनसूर बाबा यांचा हिजोळ्यामधला जो दर्गा आहे तो खरंच हाच तो दर्गा आहे. आता आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे, चला जाऊया आता आपण त्या ठिकाणी. असं आपण टप्पा जवळपास माझ्या पाठीमागं पाहताय, ह्या ठिकाणून तो आपण आलेलो आहे, म्हणजे आपल्याला हे पाठीमागं जायचं आहे. चला मित्र तर गेलाय. मित्रांनो खरं तर या बाबांचं म्हणा किंवा या दर्ग्याचं एक वेगळंच वैशिष्ट्य आहे. कारण का तर हे शेजारी एक विहीर आहे, हे विहीर आणि विहिरीला तुम्ही आजही पाणी पाहू शकता. कितीही उन्हाळा असलाच म्हणजे अनेक दिवस किंवा अनेक लहानपणापासून मी इथं खरं तर येतो आहे, तर या ठिकाणी कितीही उन्हाळा असला तरी ह्या विहिरीचं पाणी आज तागायत आटलेलं. एकदा ते दोनदा जर सोडलं तर मला आठवत नाही आहे की मी ज्या ज्या वेळेस या ठिकाणी आलेलो आहे त्या त्या वेळेस ते पाणी मला विहिरीमध्ये पहिलंच भेटलं आहे.
रात्रीचा नाईट ट्रॅक म्हणजे जवळपास रात्री 1 वाजता, रात्री 2 वाजता, पहाटे 3 वाजता किंवा 5 वाजता, दिवसा बेमाप वेळा या वन विभागामध्ये आलेलो आहे. हे वन विभाग म्हणजे आमच्यासाठी एक वेगळंच निसर्गाच्या सानिध्यात फिरण्याचं ठिकाण आहे. आम्ही खरं तर आहे ना, आमच्या स्पर्धा लागायच्या, हे वरचं टोक दिसतंय मित्रांनो, इथनं पळत आम्ही सर्वात लास्ट टोक दिसतंय का ह्या डोंगरावरचं, ह्या डोंगरावरती जायचं. खरं तर त्यामध्ये विजय असल, आनेस असल, मी असल किंवा संतोष असल, सागर असल, अमोल असल, म्हणजे आम्ही असेच पैंजी खेळायचो. म्हणजे आजही लोक म्हणतात गडकिल्ल्यावरती जाताना तुम्ही एवढं फिट काय आहेत, किंवा तुम्ही एवढं फिरताना तुम्हाला कंटाळ येत नाही का, किंवा तुम्ही थकत नाही का. खरं तर हे जे बेस मजबूत पाहिजे ना, ज्याला आपण पाया म्हणतो की तो मजबूत पाहिजे ना, तो आपल्या गावापासून सुरुवात असतो. आणि हे आमचं त्या लहानपणीचे खेळ आहेत. हिथनं जो पळत जाईल त्या डोंगरापर्यंत, तर तिथं नुसतं जायचं नाहीच की तिथल्या झाडाचा एक पान घ्यायचं, ते पानाचा तुकडा घेऊन पळत पुन्हा हिथंच यायचं. आणि ज्याला ज्यादा वेळ लागेल, त्यावेळेस काय एवढा मोबाईल बिबाईल नव्हता, पण एक कमीत कमी घड्याळ तरी होते आमच्याकडे हातामध्ये, आणि त्या घड्याळावरती आम्ही टायमिंग लावायचो. जो कमी वेळात येईल किंवा जो सला ज्याला सर्वात जास्त वेळ लागेल, अशाने गावात गेल्यानंतर आम्हाला भेळ चारायची. मग आम्ही सगळे मिळून त्यावेळेस काय जेमतेम 6-7 रुपयाला 5 रुपयाला भेळ होती. मग असायचे तरी किती रुपये, तेव्हा 10 रुपये किंवा 15 रुपये असायचे सगळ्यात मिळून, जरी गोळा केलेत तरी. मग अशात मग मिळून आम्ही हेतून संकल्प फिरून झाल्यानंतर घरी गेल्यानंतर एक हॉटेलमध्ये महेश तेली त्यांचं एक हॉटेल आहे, आजही आत्ता सुप्याच्या कॅन्टीन म्हणजे बस स्टँडच्या तिथं त्यांचं हॉटेल आहे, ते अजूनही त्यांना आठवण होते. आम्ही सगळे यायचो, बेळ खरं तर आमचे 15 रुपयाचे, आणि आम्ही त्यांच्याकडून एक साधारण 20 रुपयाच्या मिरच्याच घ्यायचो. आजही त्यांना कधी कधी गमतीशीर गप्पा चालू झाल्या तर ते हसतायत, म्हणजे आमच्या बेळपेक्षा तुम्ही जास्त आमच्या मिरच्याच खाल्ल्या. कधी कधी बोलता बोलता म्हणतायत चला आता आपण पहिल्यांदा दर्शन घेऊ, आणि मग आपण वन विभाग फिरण्या अगोदर आपण काहीतरी वेळ आणलेली ते वल्ली वेळ आहे, मग खाऊन पुढचा प्रवास चालू करूया. चला मित्रांनो, जवळ हेच ते पीर आहे. या ठिकाणी दर्गा म्हणू शकता, पीर म्हणू शकता. ह्या ठिकाणी दुसरं एक हे आत्ता फरशीचं काम केलेलं आहे, नाहीतर ही फरशी 1999 साली बसवलेली आहे. ते बसवलेले ह्याच्यावरती आमचे जे चुलते आहेत, म्हणजे 4-10-1999 तुम्ही तारीख देखील पाहू शकता, तर लिहिलेलं आहे वार गुरुवार होता. आणि आमचे चुलते म्हणजे किती आता नगरला राहत आहेत, त्यांनी या ठिकाणी सिमेंटचं थोडं काम आणि फरशी एवढीच टाकलेली. म्हणजे 99 एक साधारण मी त्यावेळेस होतो 9 वर्षाचा, आठवतंय मला जेमथेम आणलं होतं मला कदाचित घरच्यांनी, सांगतायत घरचे, पण नावावरनं आमचं आडनाव पण तिथं आहे, माझ्या चुलत्याचं नाव पण लिहिलेलं आहे सदाशिव. पुढं वाकचौरे पण आहे, तारीख पण आहे गुरुवार 4-10-1999. म्हणजे साधारण बघा ना, 99 म्हटलं तरी 100, 21, 22 वर्ष ह्या वस्तूला चालू आहे, पाया पडलेलं आहे. आणखी एक दुसरा प्रसंग किस्सा असा घडलेला, इथं रफिक बाबा म्हणून एक बाबा होते पुण्याचे, इथं जवळपास 40 दिवस राहिलेले. इथं लिहिलेलं आहे खाना पकाना मन आहे, आजही तुम्हाला पाहायला भेटेल खाना पकाना मन आहे, खाना पकाना मन आहे. पण हे लिहिलेलं जरी असलं पण त्यावेळेस फरशी विरशी काय नव्हते, हे साधारण हे पुस्तकाला झाला 4-5-6-7 वर्ष तरी नक्कीच होऊन गेले असतील. हे बाबाचं इथं एक झोपडे बनवलेलं त्यांनी, आणि आम्ही असंच मित्र मित्र डबा घेऊन आलो होतो स्वयंपाक, चला म्हणलेलं जाऊया इजुळ्यामध्ये, फॉरेस्टमध्ये किंवा 56 मेरेला. हे खरं तर इजुळ आहे, आणि ह्याच्या पलीकडे 56 मेरे आहे. 56 मिरी का तर तुम्हाला सांगेल पुढच्या ब्लॉकमध्ये, 56 मिरी किंवा 56 मिरीला काय आहे हे तुम्हाला पाहायला भेटेल. तर इथं ते बाबा होते ना, आम्ही रस्त्याने येत असताना आम्हाला वड्यामध्ये मासे भेटले, मासे इतके भेटले मित्रांनो की आम्ही पिशवी जवळपास 10-15 किलोची भरली असं. आम्ही इथं आलो, इथं आल्यानंतर त्या बाबाला दाखवले मासे, बाबाचा स्वयंपाक बाबा स्वतः करत होते, 40 दिवस वन विभागातच होते. इथंच आम्ही ते मासे कापले विपले आणि स्वयंपाक हे सगळा केला. केल्यानंतर मासे बिशे खात वाजताना परवेश होता, बुबलो आतार होता किंवा त्यामध्ये आसिफ होता, अनेक पोरं होती परवेश होता. त्यानंतर आम्ही आलो, मासे पिशे कापले, शिजवले बिवले, जेवण बिवण केलं. बाबाला विचारलं बाबा मासे खाणार का, बाबा खरं तर 40 दिवस बोलत सुद्धा नव्हते. बाबाने काय त्यांनी खुणावलं, नको मला काय. आम्हाला आजही उलगाडा झाला नाही,
ते बाबांनी नको म्हटलेले, पण कुणीतरी बाबांच्या डब्यामध्ये मुडकेच भरून ठेवले नसते माशाचे. आता त्यावेळेस ते रमेश पाणी सोडणार किंवा रमेश सुपेकर हे येत होते देवाला आणि त्या बाबाला बाबापशी. तर ते दोघं आले, बाबांनी त्यांना म्हणले असतील माशा खा, तर बघितल्यानंतर त्यात मुंडकेच. आणि मी माझ्या घरा शेजारचे माझे म्हणजे घरातले सगळे, विजय असल, दत्ता असल, रोहित असल, विष्णू होता के आणि रवी होता, का त्याचे विष्णू नसल आणि किसन होता, म्हणजे आम्ही आलतो फॅमिली घरातले सर्व फिरण्यासाठी. बाबाने आम्हाला लांबूनच बघितलं, माझ्या टोकडापासूनच म्हणजे तिथंच होते बाबा उभा, ना आम्ही आपलं चालत येतो त्यावेळेस. बाबाने मला बघितलं का असं कळायला का, बाकीच्या काहीच माहिती नव्हतं, कारण बाकीतल्या त्यातल्या त्यातल्या रूपमध्ये कोणच नव्हतं. बाकीच्या काहीच कळा ना हा माणूस आहे तरी कोण, एकदाच मोठ्याने वराडला त्याने. मित्रांनो, तुम्हाला खोटं वाटेल, ज्याला रोड जसा दिसल फॉरेस्टमध्ये तसा तो पळाला. आणि नंतर मी त्यांना सगळा किस्सा सांगितला, असं असं झालं होतं, कुणी मासं ठेवलेले मुंडके माहिती नाहीये, मग तो नंतर किस्सा उलगड झाला, कुणी ठेवलं काय मी काय व्हिडिओमध्ये नाम उल्लेख करत नाहीये. त्यांनी एक तर सांगितलेलं त्या बाबांनी तर मासे नकोच, आणि ठेवले तर त्यांनी ठेवले कसे तर मुंडके ठेवले, त्यामुळं बाबा चिडलेले. आणि त्यात मला सांगण्यामागचं कार्य काय, कारण मी सगळीकडे ऍक्टिव्ह आहे, बोल काय, त्यामुळं चेहरा बोलणाऱ्याचा स्पष्ट सगळ्यांच्या लक्षात राहतो, तसं माझा पण त्या बाबाचा चेहरा लक्षात राहिला. मी काय कुठलंही त्यांच्यापाशी मुंडकीही ठेवली नाही, आणि मी त्यांना खरं तर डब्यामध्ये मी मासेही भरले नव्हते, त्यामुळं माझा त्यात रोलच नव्हता, पण मला माहिती नव्हतं. चला आता आपण पहिल्यांदा बेळ खाऊया, पहिल्यांदा बेळ बघा कशी भेटते आमच्या गावची. चला अशा दोन भिळे आणलेले आहेत 50-50 रुपयाच्या, पण दुसरा मित्र दोघांचं काय अर्जंट काम निघालं आणि ते नाही आले. मी माझा मित्र एवढं काय दोन भिळे मला वाटत नाही आम्ही खायला 100 रुपयाच्या. ही आमच्या गावची मस्त पैकी अशी भेळ तुम्ही पाहू शकता, मिरची, कांदा आणि लिंबू. त्याचपूर्वी आपण पहिल्यांदा आहे ना हात क्लीन करूया, म्हणजे आपल्याला जेणेकरून मस्त पैकी लिंबू. चला मित्रांनो, पहिला जाता बेळकाव. मित्रांनो, खरं तर आता बेळ खाल्लेली आहे, जाम मिरच्या तर लई तिखट होत्या बा, होय रे मिरच्या कशा होत्या तिखट, पण शेजारी विहिरीमध्ये पाणी आहे, पण ते पाणी एका जागेवर थांबलेलं आहे. नेहमी शाळेमध्ये शिकलेलो आहे कुठलंही थांबलेलं पाणी प्यायचं नसतं, मग वाहतं पाणी तुम्ही ते पिऊ शकता. ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रिमझिम पावसाचे काय पाणी पडलं होतं डोंगरावरती, डोंगराचं पाणी आपण पिऊ शकता. आता आपल्याला हे पाणी प्यायचं आहे, पहिले एखादं बोराचं बी तोंडात टाकव, बोराचं बी आहे ते पण खाली पडली आईला बोराचा काटा. पाणी पिऊ द्या मित्रांनो पहिल्यांदा, पॉवर बँक आहे. पाणी इतकं गोड आहे मित्रांनो, खतरनाक. एक जंगलातलं पाणी पिण्याची फिलिंग्स वेगळीच असते. प्राण्यांसारखं पाणी प्यायला लागतंय. काही जण म्हणतील की असं पाणी प्यायल्यानं शरीरामध्ये कुठले आजार उद्भवतील, पण आज तागाय तर एवढं फिरलोय, अनेक वेळेस पाणी पिलोय, पण मला तर बिसलेरीच्या बॉटलपेक्षा हे जे असं पाणी पिऊन जे वेगळंच फिलिंग्स किंवा भारी वाटलंय आजपर्यंत. तर
मित्रांनो आता जवळपास मित्रांनो या मयूरेश्वर अभयारण्यामधलं एक खरं तर एक चांगला स्पॉट आहे. तो स्पॉट खूप भयानक आहे. भयानक यासाठी म्हणतोय मी, त्या झाडात वेगवेगळे प्राणी, रानडुक्कर असेल, तरस बघा, इथून पण चिंकारा दिसतोय आत्ता पण आम्हाला वरती. लय घनदाट जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये एक असा स्पॉट आहे, त्या ठिकाणी वेगवेगळे प्राणी खरं तर उन्हाळ्याच्या दिवशी ना, ज्या दिवशी ऊन आहे त्या दिवशी ज्यादा येतात. पहिल्यांदा एक बोराचं झाड आहे मित्रांनो, ते बोर काढूया पहिल्यांदा. लय दाट बारीक बारीक काटे आहेत हा हे बोर मयूरेश्वर अभयारण्यांमधला. किडलेलं नाही ना, किडलेलं तर नाही आहे. चला जाऊया. हेच ती झाडांची गुहा आहे, ह्याच्यामध्ये प्राणी बसतात बरं का. बघू आता आपण आतमध्ये कुठले कुठले प्राणी आहेत. गेल्या वेळेस आलतो खतरनाक रानडुक्कर पळाला मोठ्याने जोरात, आता तर काय माहिती नाही. तरस बिरस ह्या दिवसामध्ये घरटे बनवतात डिसेंबर महिन्यामध्ये. हा लयच खतरनाक दाट झाड आहेत बाबा. साबी बगरी डोक्यावरती, कारण का हे बघा मित्रांनो, हे असले दाट झाडे आहेत आणि हे जागा दिसते का, हे माझ्या हातापाशी तुम्ही पाहताय बघा, इथं इथंच रानडुक्कर बसलेलं आणि हे दाट झाडे बघा. आपल्याला इथून खाली जायचं आहे, पाणी बघा तुम्ही. अमोल कसं वाटतंय पहिल्यांदाच माझ्या बरी येऊन? कडक कडक ना वातावरण एकदम गार आहे आणि त्याला कडक वाटतंय बघा आता. तो का चितर उडालं, चितर पक्षी पळाला आत्ता. आणखी काय आपल्याला बघायला भेटतंय बघूया. आता आपण निघालोय फॉरेस्ट मधल्या गंधाट झाडेमध्ये. हे बघा तुम्ही पक्षी आत्ताशी कुठंतरी दिसायला लागलेले. मी तर तुम्हाला एक झाड दाखवतो, हे कदाचित त्या झाडाबद्दल तुम्हाला विशेष माहिती आहे का नाही माहिती नाही मला. हे जे झाड आहे ना, ह्याला शेराचं झाड म्हणतात. कशाचं? तर शेराचं. तुमच्या घरामध्ये चिलट चिलट ज्यादा झाले असतील किंवा माशा, तर तुम्ही काय करता, कदाचित ते तुम्ही चिलट हाकलण्यासाठी किंवा ते चिलटं जाण्यासाठी तो कागद तुम्ही तेलामध्ये बुडवून लावत असाल ना. पण ह्या झाडाचं एक वैशिष्ट्य आहे, जर ह्या शेराचं काठी किंवा तुम्ही हे वेल हे असं घेतला, आता हा समजा आपण मला दाखवतो, हे जी जर तुम्ही 5-6 असं घेतले असं जर गोल केलं, असं गोल करून जरी हे बघा असं हे असं फास करून घेतला आणि तो जरी तुम्ही घराच्या एखाद्या कुठं जागेवरती लावला, तर तुमच्या घरातील असणारे संपूर्ण चिलट जे चिलटं आहेत हे राहणारच नाही आहेत बरं का. हेच ते झाड आहे शेराचं झाड म्हणून. आणि ह्याचा एक दुधासारखा एक चिक येतो पांढऱ्या बाहेरचा, त्याच्या वासाने म्हणा किंवा त्या चिकाने तुमच्या घरात कुठंही. हे बघा आत्ता मी तोडलंय, तुम्ही ह्याचा कलर पहा, दिसतोय का तुम्हाला पांढरा. आणि दुसरं एक झाड आहे, आम्ही लहानपणी ज्यावेळेस यायचो त्यावेळेस हे झाड आम्हाला लहानपणी मेहंदी काढण्यासाठी, हे मेहंदीचं झाड आहे. आम्ही थोडे थोडे पानं घेऊन जायचो, ते पानं कुटायचो, ते कुटल्यानंतर त्याच्यातनं जे काही मेहंदी तयार व्हायची आणि त्याच्या हातावरती मेहंदी काढली जायची, हे मेहंदीचं झाड आहे. आजही आमच्या मयूरेश्वर अभयारण्य फॉरेस्टात पाहायला भेटतं. चला आपल्याला अजून भरपूर लांब जायचं मित्रांनो, ते पलीकडं मंदिर आहे आणि हे पाठीमागं खाली आम्ही फिरायला आलेलो आहे. हा मुले
तो थांबलाय आपला धरून आणल्यासारखा दरी बाबासारखा आणि मी एकटाच बडबड करतोय आणि एकटाच फिरतोय. चला जाऊया बोलते आता आपण मंदिरापाशी पुन्हा आलेलोय. ज्यादा काय आज खरं तर फिरायचं तर नव्हतंच अनिभाग. मला माझ्या अनेक व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये पाहायला भेटलाच असेल की ह्याच्या अगोदर पण मी या फॉरेस्टमध्ये रात्रीच्या अख्खा रात्रच म्हणजे या वनविभागामध्ये घालवलेली आहे. त्याचे डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक तर शेअर ठेवलंच, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. आता असं परत आपल्याला वर जायचं. खरं तर एकंदरीत जे की दर्ग्याला जायचं होतं म्हणजे की इंजोळ्यामध्ये आपण आता दर्शन घेतलेलं आहे बाबांचं. थोडंफार जेवढं काय फिरता येईल तेवढं फिरलो. चला आता अंधार पण होत चाललेला आहे. सूर्य तर आता दिसा नाही, कसा दिसल आबाळा चालू आहे तेवढं. ढग पण आलेत सकाळधरणं गेले 2 दिवस झाला, पाऊस चालूच होता. आता आपल्याला थोडं तर टावरवरती थांबूया, तुम्हाला टावर दाखवतो देखरेखीसाठी. चला गाडी चालू केली, पाहू शकता आता या ठिकाणी मी जे काही शिकलो निसर्गामध्ये राहायचं कसं तेच ते आमचं या वन विभागामध्ये शिकलो. मित्रांनो खर तर मोरेश्वर अभयारण्यामध्ये आलो. खरं तर हा टावर आहे. इथं आम्ही थोडा वाढू थांबण्यासाठी आलो होतो पण हा मुलगा आम्हाला भेटला. टावर वरतीच बसलेला होता, त्याला विचारलं काय करतोय. त्याने सांगितलं, आता तेव सांगेल त्याने काय सांगितलं. काय सांगितलं तू आम्हाला, काय हरवलं तुझं? मेंढी. मेंढी हरवली. मेंढी कशी शोधत होता तू? टावरून पाहतो. वरन टावरून पाहतो. त्याचे 2 मित्र आहेत बघा, ते पलीकडे लांब आहेत. जे काय फॉरेस्टची बाउंड्री आहे दगडाची त्याच्या वरनं पळताना दिसत आहेत 2 जण आहेत ते. अजून एक खाली 1 जण गेलेला आहे. म्हणजे एकूण तुम्ही 4 जण आलाय बरोबर. कुठला आहे तुझं नाव काय? सचिन गोरे. सचिन गोरे म्हणतोय हा. कुठल्या वस्तीवर राहतो? इथं गोरे वस्ती. शेजारी फॉरेस्टच्या शेजारी एक गोरे वस्ती आहे, तिथून आलाय हा. कधी बकरी हरवली? आता माशी आता इथनं गेल ना, हा 10 मिनिटात तिथं थांबलं मग कळलं. 10-15 मिनिटांपूर्वी त्यांची बकरी हरवली आणि ते शोधतायत. आता त्याला सांगताय नाही बकरी सापडन का नाही, पण तरी पण म्हणलाय प्रयत्न करूया. आता बकरी तर काय सापडा नाही पण बघू, सुदैवानं सापडली पाहिजे. नाही तर ह्या ठिकाणी तरस आहेत लांडग आहेत, त्याला विचारलं त्याने सांगितलं जर नाही सापडली तरस किंवा लांडग्याच्या तावडीत गावली तर मग काय मारणार, मग ती मरणार आणि काय गावणार नाही. चला मग आता तुम्हाला तिच्या बरं कोखरं पण आहे बघा. आता ते मेंढी निसते नाही तर तिच्या बरं कोखरं पण आहे. आणि आता ह्या टावरवरती आपल्याला जायचंय. चला टावर. ते तुम्हाला मयुरेश्वर अभयारण्य सांगितलं होतं ना, हेच ते मयुरेश्वर अभयारण्याचा हा टावर आहे. आणि तुम्हाला जो नवीन मी जो की व्हिडिओमध्ये सांगितलं होतं 56 मिरी किंवा 56 मिरू, मिरू किंवा मिरी 56 टिकडी, तिकडीला खरं तर मिरू देखील बोललं जातं. 56 मिरू आणि त्या 56 मिरूचं मंदिर माझ्या समोर असणाऱ्या ह्याच टिकडीवरती तुम्हाला लांबपर्यंत जे टिकडी दिसते ना, अशा 56 टेकड्यांवरनं मिळून बनलेली ही 56 मिरू बुलेश्वरच्या रांगेमसनं तर ह्या 56 मिरूच्या टेकडीपर्यंत एक महादेवाचं मंदिर आहे. ते महादेवाचं मंदिर कुणाच्या काळामध्ये कधी बांधलेलं आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहिलंच भेटल. समोर आहे तुम्हाला पाहायला भेटतं ते 56 मिरी किंवा 56 मिरूची जी टेकडी आहे त्या ठिकाणी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ याच आपल्या यूट्यूब चॅनल विलास नेकवरती पाहायला भेटल. आणि सगळ्यांचं मनापासून धन्यवाद, तुम्ही खूप चांगला प्रतिसाद देत आहे. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. खेड्यापाड्या वाडीवस्तीमध्ये राहणाऱ्या आपल्या लोकांना, आपल्या गावातील जे कल्चर आहे किंवा जे गावातील आपल्या लोकवस्तीच्या शेजारी अवतीभोवती जे आहे ते दाखवण्याचा खरं तर मी प्रयत्न करतोय. आणि तुम्हाला नक्कीच व्हिडिओ हा आवडला असेल. माझा कॉन्टॅक्ट नंबर 9623808039 9683 8089 जास्तीत जास्त कमेंट्स करत चला. बस झालं आता सापावरती, आता नवीन व्हिडिओ येतील तुम्हाला तुमच्या कुटुंबाच्या शेजारी, तुमच्या घराच्या शेजारी, तुमच्या लोकवस्तीच्या शेजारी काय आहे किंवा ज्या माझ्या गावाच्या शेजारी आहेत ते मी दाखवण्याचा तुम्हाला नक्कीच प्रयत्न करेन. चला तर मग या नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया. मोठा गुड बाय. चला.